नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कन्सेप्च्युअल आयुर्वेदा या चॅनलमध्ये। धन्वंतरी स्तवनम शंखं चक्रं जलौकांदधरं मृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वंदे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलं प्रौढदा। आजचा आपला टॉपिक आहे आमवाद संप्राप्ती। आता आमवाद संप्राप्तीमध्ये दोन गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे की याच्यामध्ये आमाची उत्पत्ती असते पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये वाताचा प्रकोप असतो। म्हणजे आम आणि वात या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर जो व्याधी निर्माण होतो तो आमवाद आहे, बरोबर। आता आमवादाचे हेतू काय असतात, आमवादाचं संप्राप्ती काय आहे, आमवादाची लक्षणं काय असतात, सामान्य लक्षणं आणि आमवाद प्रवृद्ध झाल्यानंतर म्हणजे क्रॉनिक झाल्यानंतर आमवादाची लक्षणं कशी असतात, हे सर्व आज या आपण लेक्चरमध्ये पाहूया। आमवादाचे हेतू, आमवादाच्या हेतूचा माधव निदानांचा श्लोक जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आयडेंटिफाय आपण करू शकतो। दोन गोष्टीमध्ये पहिली गोष्ट अशी आहे की हेतूमध्ये दोन हेतू वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। पहिले जे हेतू आहेत हे आमाची उत्पत्ती करणारे हेतू आहेत, म्हणजे विरुद्ध आहार आहे, मंद अग्नी आहे, स्निग्ध आहार आहे, या सर्वांनी काय होतं, आमाची उत्पत्ती होते। दुसरे जे आहेत व्यायाम, ह्याने काय होणार आहे, वाताचा प्रकोप होणार आहे, ठीक आहे। आता ह्या दोन्ही हेतू एकत्र आल्यानंतर म्हणजे विरुद्ध आहार सेवन केला, एखाद्याचा मंद अग्नी आहे किंवा एखाद्याचा स्निग्ध आहार तो जास्त प्रमाणात सेवन करतो आणि त्याच्यासोबत तो व्यायाम करतो, जर असे दोन हेतू एकत्र आले किंवा असे दोन प्रकारचे हेतू म्हणजे ज्या ठिकाणी स्निग्धता आहे, ज्या ठिकाणी विरुद्ध आहार आहे, ज्या ठिकाणी अग्निमन मांद्य झालेलं आहे, अशा ठिकाणी आमाची उत्पत्ती होते। आणि त्याच्यासोबत जर आपण व्यायाम हा हेतू असेल की त्याच्यामुळे वाताचा चलगुणाने प्रकोप होणार आहे, असे हेतू एकत्र आले तर आमवाद पुढे होऊ शकतो। आपण हे कसं होणार आहे एकदा संप्राप्तीमध्ये व्यवस्थित पाहूया। सुरुवातीला हा श्लोक लक्षात ठेवा की याच्यामध्ये हेतू सांगताना त्यांनी काय सांगितलं की दोन पद्धतीचे हेतू आहेत। एक जे हेतू आहे ते आमाची उत्पत्ती करणारे वेगळे हेतू सांगितलेले आहेत आणि वाताचा प्रकोप करण्यासाठी सुरुवातीला काय सांगितलं ते चलगुणात्मक म्हणजे व्यायामम कुर्वस्तथा जे आहे, व्यायाम केल्यानंतर अतिरिक्त प्रमाण व्यायाम केल्यानंतर त्याच्यासोबत हेतू कोणता पाहिजे की स्निग्ध आहार केलेला असला पाहिजे, बरोबर। म्हणजे विरुद्ध आहार आहे किंवा मंद अग्नी आहे ह्यांनी काय होणार आहे, किंवा स्निग्ध आहार आहे ह्यांनी काय होणार आहे, आमाची उत्पत्ती होणार आहे। मग आमाची उत्पत्ती आणि आमाची उत्पत्तीच्या सोबत तिथे व्यायाम हा एक गोष्ट आहे किंवा हे हा एक हेतू आहे की तो अतिरिक्त प्रमाणात झाला गेलेला पाहिजे, त्याच्यानंतर मग आमवादाची उत्पत्ती होऊ शकते। फक्त व्यायामाची जास्त प्रमाणात प्रवृत्ती असेल आणि त्यांनी जर चलगुण वाढला आणि तिथे जर आमाची लक्षणं नसतील किंवा आमाचं कुठले हेतू नसतील तर आमवाद व्हायची शक्यता फार कमी आहे। याच्यामध्ये मॅन्डेटरी गोष्ट कुठली आहे, स्निग्ध भोजन केल्यानंतर व्यायाम करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून शेवटची लाईन लक्षात ठेवा, स्निग्धम भोगतो होतो य अन्नम व्यायामम कुर्वस्तथा, म्हणजे स्निग्ध आहार केल्यानंतर किंवा आमाची उत्पत्ती झाल्यानंतर किंवा आमाची उत्पत्ती होत असताना आपण व्यायाम करणे, ह्या गोष्टीमुळे काय होऊ शकतो, आमवाद होऊ शकतो। हे झाले आमाचे हेतू। आता आमाची संप्राप्ती किंवा आमवादाची संप्राप्ती, याच्या आधी आपला एक बेसिक व्हिडिओ आहे आमवाद, आमाची निर्मिती कशी होते आणि आमाची चिकित्सा कशी करायची, आम विचार नावाने एक तो लेक्चर आपण घेतलेला आहे, ते लेक्चर एकदा सुरुवातीला पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की तीन दोषांचा डिफेक्ट झाल्यानंतर, वाताचा, पित्ताचा आणि कफाचा प्रकोप झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आमाची कशी निर्मिती होते आणि त्याच्यानंतर ह्याची संप्राप्ती कशी घडते, ते एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण एकदा ब्रीफमध्ये आम बघणार आहोत, पण ते डिटेलमध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे तर ते एकदा फक्त ओव्हरलुक करून घ्या। आमवाद संप्राप्ती, आता आमाची संप्राप्ती माधव निदानकारांनी सांगताना वायुना प्रेरितो ह्यामम श्लेष्मस्थानम प्रधावती, वायुना प्रेरितो म्हणजे वायूच्या प्रेरणेने आम जो आहे
हा श्लेष्म स्थानामध्ये जातो. श्लेष्म स्थान म्हणजे कफाची जी स्थानं सांगितलेली आहेत, प्रधान स्थान, त्याच्यामध्ये आम जातो. पर हा जाण्याच्या अगोदर विदग्धो असो धमनी, म्हणजे हा कशातून जाणार आहे, धमन्यांच्या मार्फत जाणार आहे, जिथे वायूचं प्रेरण असतं किंवा वायूचा चलगुण असतो. विदग्ध हा जो शब्द आलेला आहे दुसऱ्या लाईनमध्ये, तो पित्तज अग्निमान्य दर्शवतो. बरोबर, म्हणजे इथे पित्ताची पण दृष्टी असते. पित्ताची दृष्टी असते इन द सेन्स, पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण वगैरे वाढत नाही, पित्ताचं उष्ण तीक्ष्णत्व कमी होतं, याचाच अर्थ पित्ताची पाचन करण्याची शक्ती कमी होते. बरोबर, म्हणजे वात आला, पित्त आला, कफ आला, हे सगळे काय करतात, अन्नरसासोबत, अन्नरसासोबत म्हणजे जो आहार पचनाचा पहिला प्रोडक्ट आहे, जो आहार रस आहे, त्याला अन्नजो रस असा शब्द आलेला आहे. म्हणजे त्याच्यासोबत बाकीचे वात पित्त कफ हे धमनीच्या माध्यमातून वायूच्या प्रेरणेने श्लेष्म स्थानामध्ये जातात. त्याच्यामध्ये जी आमाची निर्मिती होते, पुढचं जे रेड लाईनमध्ये आपण जो श्लोक केले हे केलेला आहे, मार्क केलेला आहे, तो स्रोतसांसी अभिछंद येते नानावर्ण अतिपिच्छल. आता हे स्पेसिफिक आहे, हे आपल्याला चिकित्सेसाठी लागणार आहे, म्हणून आपण हे थोडंसं रेड कलरमध्ये केलं आहे. हे आमवातामध्ये असणाऱ्या आमाचं स्वरूप आहे, म्हणजे तो स्रोतसांमध्ये अभिछंद निर्माण करतो आणि त्याचा वर्ण विविध वर्णाचा असतो आणि अतिपिच्छिल असा स्वरूप असतं. बरोबर, म्हणजे काय केलं, वायूच्या प्रेरणेने जो आम आहे तो धमनींच्या मार्फत श्लेष्म स्थानामध्ये गेला आणि त्याचं स्वरूप जे सांगितलेलं आहे ते कसं आहे, अभिछंद करणारा आहे, नाना वर्णवाला आहे किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रकारचे वर्ण असतात आणि अतिपिच्छिल स्वरूपाचा आहे. ठीक आहे, मग जयंत्याशु दौर्बल्यम गौरवम हृदयस्य, असा जो आम आहे तो हृदयात गेल्यानंतर दौर्बल्य आणि गौरव निर्माण करतो. व्याधीनाम आश्रयो हेशम आम संज्ञा अतिदारुण. बरोबर, अशा व्याधीला काय नाव दिलेलं आहे, आम असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर युगपत्र कुपितावंत त्रिकसंधी प्रवेशिको, असा आम पुन्हा त्रिकसंधीच्या ठिकाणी जर आला तर तो काय करतो, स्तब्धम च कुरुते गात्रम आमवाता सवृच्यते. म्हणजे याच्यामध्ये समजण्यासारख्या दोन तीन गोष्टी आहेत. जो आम निर्माण होणार आहे त्या आमाचं स्वरूप बाकीच्या आमांपेक्षा थोडंसं वेगळं आहे, की जे ऑलरेडी संहिताकारांनी सांगून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अभिछंद नानावर्ण अतिपिच्छल असं आहे. हृदयात गेल्यानंतर विशिष्ट लक्षणे निर्माण होतात, त्रिकसंधीच्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर विशिष्ट लक्षणं निर्माण होतात. असा आम जर गात्रामध्ये गेला तर त्या गात्र म्हणजे शाखामध्ये गेला तर त्या ठिकाणी काय करतं, स्तब्धमच कुरुते गात्र हा आमवाता सौच्यते. ही शेवटची जी लाईन आहे ही तुम्ही आमवाताची डेफिनेशन म्हणून पण सांगू शकता, की ज्या व्याधीमध्ये गात्र जे आहे, शाखा जे आहे, त्याच्यामध्ये स्तब्धता निर्माण होते त्याला आमवात म्हणायचं. बरोबर, म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला जो इम्पॅक्ट आहे दोषाच्या प्रकोपाचा, हा सगळा पाचक पित्तावरती किंवा अग्नीवरती येतो. अग्निमांद्य निर्माण होतं, अग्निमांद्य निर्माण झालं की आमाची उत्पत्ती होते आणि असा आम जो आहे हा वायूच्या प्रेरणेने ज्या श्लेष्म स्थानामध्ये जाईल त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर विशिष्ट लक्षणे निर्माण करतो. आता ही सर्व लक्षणे एक्झॅक्टली कशी निर्माण होतात, आम सगळीकडे कसा पसरला जातो, हे आपण पुढे चार्टमध्ये आपण पाहणार आहोत. पण संप्राप्ती लक्षात ठेवताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा, की सगळ्यात इम्पॉर्टंट काय सांगितलेलं आहे, की तिथल्या आमाचं स्वरूप जे आहे हे बाकीच्या आमापेक्षा वेगळं आहे, त्याचं स्वरूप डिफाईन आहे आणि तो कुठे प्रवेश करतो हे पण डिफाईन आहे. आता ते पण कसं, तो फक्त श्लेष्म स्थानामध्येच का जाणार आहे, कारण श्लेष्म स्थान किंवा कफ आणि आम ह्या दोन गोष्टी एकमेकाला जवळच्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आमाचे गुणधर्म आहेत त्या पद्धतीने प्रकोपित कफाचे गुणधर्म असतात, म्हणून तो काय करणार आहे, ज्या ठिकाणी कफाची प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात ती लक्षणं निर्माण होऊ शकतात. जसं संधीच्या ठिकाणी श्लेषक कफ असतो, तसं हृदयाच्या ठिकाणी अवलंब कप असतो. त्याच्यामुळे ही जी लक्षणं सांगितलेली आहेत किंवा ही जी स्थानं सांगितली आहेत ही काय आहेत, ही कफाचं प्राधान्य असलेली स्थानं आहेत. त्या ठिकाणी जसं कफाची विकृती होणार आहे, जशी क्लेदक कफाची विकृती होणार आहे, तशी बाकीच्या कफांची पण विकृती होणार आहे. त्याच्यामुळे ह्या स्थानामध्ये सुरुवातीला आमाची उत्पत्ती झाल्यानंतर विकृती निर्माण होऊ शकते. ठीक आहे, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा. तिन्ही दोषांचा प्रकोप असतो. पहिली गोष्ट, तिन्ही दोषांच्या प्रकोपामध्ये वाताचं जे प्रेरण आहे त्या प्रेरणेने निर्माण झालेला जो आम आहे त्याचं स्वरूप डिफाईन आहे, तो सगळीकडे पसरणार आहे, सगळीकडे प्रसार पसरणार आहे. याचाच अर्थ काय, तो फक्त श्लेष्म स्थानामध्ये तो जाणार आहे आणि त्या ठिकाणी तो विकृती निर्माण करणार आहे. आता ती विकृती कशी निर्माण होते हे आपण पुढे चार्टमध्ये पाहूया. आमवात संप्राप्ती आपण हेतू पाहताना दोन पद्धतीचे होते हेतू बघितले होते, स्निग्धादी आहार सेवन करणे आणि व्यायाम. बरोबर, आता स्निग्धादी आहार सेवन करणे हा एक हेतू आहे आणि त्याच्यासोबत व्यायाम करणे हा एक हेतू आहे. आता व्यायाम करणे याने काय होणार आहे, वाताचं चलत्व वाढणार आहे. बरोबर, म्हणजे व्यायाम तुम्ही जास्त प्रमाणात केल्यानंतर
चलगुणात्मक असतो तो, त्यामुळे चलत्व जास्त असतं आणि नंतर चलगुण वाढल्यानंतर नंतर परत ते पुन्हा क्षयाकडे जातो. ती गोष्ट आमवतामध्ये नसते, ती गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये असेल. म्हणजे जर एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर चलगुण वाढला तर वृक्षता नंतर वाढू शकते, पण आमामध्ये असं होत नाही किंवा आमवतामध्ये असं होत नाही. आमवतामध्ये अडचण अशी आहे की इकडे संदर्भन पण होणार आहे एक साईडनी, कारण आमाची उत्पत्ती होते. म्हणून ही गोष्ट ह्या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी काय होतं, फक्त हेतू सेवनमध्ये दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पहिला आहे व्यायाम. व्यायामामुळे काय होणार आहे, वाताचं चलत्व वाढणार आहे. याचा आता डायरेक्टली आत्ता याचा संबंध नाही आहे. याचा संबंध कधी येणार आहे, ज्यावेळेस आहार पचनाची तिसरी अवस्था येईल त्यावेळेस. स्निग्ध आहार विहार सेवन केल्यानंतर आता आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे, प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था अशा सर्व आहार पचनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक आपल्या आहाराचं भाग जात असतो आणि त्याच्यामध्ये विशिष्ट प्रक्रिया होत असते. आता जी पहिली अवस्था आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, कफदोषाचं आमाशयामध्ये, ऊर्ध्व आमाशयामध्ये कफदोषाचं मिक्सिंग होणार आहे आपण जे आहार सेवन करतो. आता ऑलरेडी स्निग्ध आहार आहे, कफसुद्धा स्निग्ध गुणात्मक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, फेनयुक्त आहार जो तयार होणार आहे किंवा फेनयुक्त आहार जे कफाचं मिक्सिंग झाल्यानंतर तयार होणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑब्व्हियसली स्निग्धादी गुण जे आहेत हे जास्त प्रमाणात असणार आहे. आता पहिली अवस्था संपल्यानंतर, आहार पचनाची पहिली अवस्था संपल्यानंतर आपल्याकडे आउटपुट जे आहे हे फेनयुक्त आहार आहे की त्याच्यामध्ये स्निग्धादी गुण नॉर्मल पर्सनपेक्षा जास्त आहे, बरोबर. आता असा आहार ज्यावेळेस दुसऱ्या अवस्थेपर्यंत येतो त्यावेळेस कसं असतं, ज्यावेळेस स्निग्ध गुण वाढणार आहे तो फक्त कफाचा नाही वाढतो, सगळीकडचा स्निग्ध गुण वाढतो, आपली बॉडी पूर्ण स्निग्ध गुणात्मक होऊन जाते. मग पित्तामध्ये असणारा जो सस्निग्ध गुण आहे तो थोडासा डिस्टर्ब होतो, म्हणजे त्याच्यामध्ये पण पित्तामध्ये पण स्निग्ध गुणाची वृद्धी होते. स्निग्ध गुण वाढतो, सर गुण वाढतो, द्रव गुण वाढतो, हे गुण कसे एकमेकाला गुण धरून आहे. म्हणजे स्निग्धता वाढल्यानंतर अजून थोडीशी स्निग्धता वाढली तर ती सरामध्ये आणि द्रवामध्ये कन्वर्ट होऊ शकते. जसं वृक्षता वाढल्यानंतर ती खरामध्ये, खर गुणामध्ये कन्वर्ट होते, तसं स्निग्धता वाढल्यानंतर ती सर आणि द्रव ह्या गुणांमध्ये कन्वर्ट होते. हे सगळे पित्ताचे धर्म आहेत, पित्ताचे गुणधर्म आहेत, ठीक आहे. मग दुसऱ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस पित्ताचं सस्निग्ध गुण आणि सर किंवा द्रव हे गुण वाढलेले असतात त्यावेळेस होतं काय, पाचन करण्याची, पाचक पित्ताची शक्ती कमी होते. म्हणजेच काय झालं, उष्ण तीक्ष्णत्व कमी झालं. म्हणजेच काय झालं, जठरांनी मांडी निर्माण झालं, बरोबर. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये मी जर स्निग्धादी आहार सेवन जास्त करत असेल, कफाचे पण स्निग्ध गुण त्याच्यामध्ये मिक्स होत असतील, तर पहिल्या अवस्थेमधला जो आउटपुट आहे, जो फेनयुक्त आहार आहे, त्याच्यामध्ये पण जर स्निग्धादी गुण जास्त प्रमाणात असतील, अशा स्निग्धादी गुणामुळे जर समजा दुसऱ्या अवस्थेमध्ये सस्निग्ध गुण जर वाढले पित्ताचे, तर काय होणार आहे, पित्ताची पाचन करण्याची शक्ती कमी होणार आहे. पाचन करण्याची शक्ती कमी झाली याचाच अर्थ काय झाला, जठरांनी मान्य झाला. याचाच अर्थ काय झाला, जे पहिल्या अवस्थेचं आउटपुट होतं फेनयुक्त आहार रस, ते अपाचित स्वरूपात शिल्लक राहिलं, बरोबर. म्हणजे इथे काय होतं, अपाचित स्वरूपात जो आहार रस तयार होतो हा काय झाला, दुसऱ्या अवस्थेचं आउटपुट झालं. जसं पहिल्या अवस्थेमध्ये फक्त फेनयुक्त आहार होता, मिक्सिंग केलं आणि आपण पुढे ढकलला, त्याच्यासोबत दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होणार आहे, हा जो आहार रस तयार होणार आहे हा अपाचित असणार आहे. आता हा जो अपाचित आहार रस आहे यालाच आपण काय म्हणतो, आम म्हणतो, बरोबर. आणि ह्या आमाचं स्वरूप या ठिकाणी नानावर्ण अतिपिच्छल, बरोबर. म्हणजे हा स्रोतसामध्ये अभिच्छंद निर्माण करणार आहे. जी गोष्ट आपण संप्राप्तीमध्ये पाहिली ती इथे मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण चिकित्सा याच्यावरती अवलंबून आहे, बरोबर. आमाचं स्वरूप हे जे आहे, आमवतामधल्या आमाचं स्वरूप हे बाकीच्या ठिकाणी असणाऱ्या आमापेक्षा वेगळं असतं. आता इथे दोन दोष आले, कफाचा प्रकोप आला आणि पित्ताचा प्रकोप आला. कफाचा प्रकोप जो आहे हा सर्वांगीण आहे, तिथे स्निग्ध गुण वाढतो, मंद गुण वाढतो, गुरु गुण वाढतो, सगळं वाढतं. पित्ताचा जो प्रकोप आहे हा प्रकोप कसा आहे, स्निग्धादी गुणांनी आहे. म्हणजे काय होतं, पाचक पित्ताची, पाचन करण्याची शक्ती कमी झाली. याचाच अर्थ आपल्याकडे त्याला दुसरं नाव काय आहे, जाठरांनी मांदी निर्माण झालं. त्याचाच अर्थ काय झालं, आमाची निर्मिती तयार झाली. आता अशा आमावरती तिसऱ्या अवस्थेमध्ये सारखिट्ट विभाजनाचं काम कोण करतं, वायू करतं. आता ऑलरेडी व्यायामाधिक क्रिया केल्यामुळे ह्या पर्सनमध्ये किंवा ह्या संप्राप्तीच्या घटकामध्ये चलत्व वाढलेलं असतं. चलत्व वाढलेलं असतं याचाच अर्थ काय होतं, त्याचं ॲब्सॉर्प्शन त्या ठिकाणी लवकर होणार आहे, बरोबर. म्हणजे समान वायू काय करणार आहे, दुसऱ्या अवस्थेमधून हे तिसऱ्या अवस्थेमध्ये ढकलणार आहे पुढे. मग तिसऱ्या अवस्थेमध्ये हे सगळं आल्यानंतर सारकिट्ट विभाजन होणार आहे, आणि सारकिट्ट विभाजन झाल्यानंतर जो आहार रस तयार होईल हा सुद्धा कसा असणार आहे, आमयुक्त असणार आहे. आणि जो किट्ट भाग तयार होईल तो किट्ट वेगळा असणार आहे, तो जो शरीराच्या बाहेर जाणार आहे, बरोबर. मग आपल्याकडे ह्या सगळ्या तिसऱ्या अवस्थेपर्यंत आउटपुट काय आलं, की आमयुक्त आहार रस तयार झाला. आता आमयुक्त आहार रस हा वायूच्या प्रेरणेने किंवा वायूच्या चलगुणाने किंवा बाकीच्या सगळ्या वायूच्या प्रक्रियेने ह्याचं काय होणार आहे, तिसऱ्या अवस्थेमध्ये ॲब्सॉर्प्शन होणार आहे. आता बघा, जर नॉर्मल पर्सन असेल आणि त्याच्यामध्ये सगळं नॉर्मल आहे, कफाची प्रवृत्ती नॉर्मल आहे, पित्ताची नॉर्मल आहे, वाताची नॉर्मल आहे, तर त्याच्यामध्ये निर्माण होणारा आहार रस आणि या पर्सनमध्ये निर्माण होणारा आहार रस याच्यामध्ये फरक काय असणार आहे, या पर्सनमध्ये जो आहार रस निर्माण होणार आहे हा जो आहे हा अभिच्छंद निर्माण करणारा नानावर्ण आणि अतिफिच्छिल अशा गुणात्मक असणार आहे.
आणि जो नॉर्मल पर्सन आहे त्याच्यामध्ये आहार रस जो आहे हा षड्रसात्मक आहार सेवन केलेला असल्यामुळे नॉर्मल असणार आहे. त्याच्यापासून पुढे ह्या दोन्ही आहार रसांपासून पुढे काय होणार आहे, साती धातूची उत्पत्ती होणार आहे. मग आपल्याला समजलं काय एवढ्या ह्या स्लाईडवरून की दोन हेतू आहेत. पहिले जो हेतू आहे स्निग्धादी आहार, त्याने काय होणार आहे, फक्त आणि फक्त आमाची निर्मिती होणार आहे. आणि दुसरा जो हेतू आहे तो व्यायामामुळे वायूचं चलत्व वाढणार आहे. आणि वायूचं चलत्व वाढलं की काय होतं, ह्या क्रियेचा प्रोसेस वाढतो. चल हा प्रेरणेचा, चला हा प्रेरणा, बरोबर, म्हणजे प्रेरण करणारा गुणधर्म आहे, मोटिवेशन करणारा गुणधर्म आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ही गोष्ट जी आहे ना ही फास्ट होणार आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, तिसऱ्या अवस्थेमध्ये सारं किट्ट विभाजन होईल. विभाजन झालं की किट्ट भाग जो आहे हा मला वाटे बाहेर पडेल आणि शिल्लक काय राहणार आहे तुमच्या शरीरामध्ये, ज्याचा ॲब्सॉर्प्शन होणार आहे, हा जो आहे हा आमयुक्त आहार रस आहे. आणि जसं आमयुक्त आहार रस म्हणतोय मी, त्याच पद्धतीचा आम आहे, बरोबर. म्हणजे आमाचं जे गुणधर्म आहेत ते सगळेच्या सगळे कशामध्ये येणार आहेत, आपल्या आहार रसामुळे येणार आहेत. कारण काय, उत्पत्ती कशापासून आहे, शेवटी त्याच्यापासून आहे. मग पहिल्या अवस्थेचं आउटपुट आपलं फेनयुक्त आहार असेल, दुसऱ्या अवस्थेचं आउटपुट आपलं अपाचित आहार रस किंवा आम असेल, आणि तिसऱ्या अवस्थेचं आउटपुट जे आहे हे आमयुक्त आहार रस असेल, बरोबर. आता ह्या आहार रसाचं पुढे काय काय होतं बघूया आपण. आहार पचनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याकडे आमयुक्त आहार रस असा तयार झाला. आता हाचा हा जो आमयुक्त आहार रस आहे हा पण कसा आहे, जसा आमाचं गुणधर्म एकत्रित केलेला आहे किंवा आमाच्या गुणधर्मांनी युक्त आहे, त्याच्यामध्ये श्रोतसांमध्ये अभिछंद निर्माण करणे, नानावर्ण आणि अतिपिचल अशा स्वरूपाचा आमयुक्त आहार रस तयार झाला. आता असा प्रकृती अशा गुणांचा जो आमयुक्त आहार रस आहे हा काय होणार आहे, वायूच्या प्रेरणेने म्हणजे तिसऱ्या अवस्थेमध्ये याचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे. आणि याचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ज्यावेळेस शोषण होतं, ज्यावेळेस वृक्षगुण आहे तिथे वायूचा तिसऱ्या अवस्थेमध्ये तो काम करतो, शोषण हे वृक्ष हा, त्यावेळेस ॲब्सॉर्प्शन होतं आणि हा आहार सर्व शरीरामध्ये जाणार आहे की जो आमयुक्त आहे. मग हा हृदयाच्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी अवलंबक कफ आहे, त्रिकसंधीच्या ठिकाणी गेला, संधीच्या ठिकाणी गेला तर श्लेष्मक कफ आहे, गात्राच्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी ही संधीच्या ठिकाणी आणि बाकीच्या ठिकाणी श्लेष्मक कफ आहे. तर ह्या सगळ्या कफांमध्ये आता विचार करा, आहार रस ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा प्रकोप म्हणजे आमयुक्त आहार रस असल्यामुळे कफाचा प्रकोप सगळ्यात जास्त आहे. कफाचा प्रकोप आपला कुठे झाला, ती पहिल्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस स्निग्धादी गुणधर्म जास्त झाले. मग ज्या पद्धतीने क्लेदक कफाचा प्रकोप होणार आहे त्याच पद्धतीने हृदयस्थ असणाऱ्या अवलंबक कफाचा प्रकोप होणार आहे, त्याच पद्धतीने संधीमध्ये असणाऱ्या श्लेष्मक कफाचा प्रकोप होणार आहे. मग कफाचा प्रकोप झालेला आहे हा कशाने झालेला आहे, हा आमाने झालेला आहे. याचाच अर्थ काय, त्याच्यामध्ये स्रोतोरोध बलभ्रंश गौरव अनिलमूढता, बरोबर, आमाची सामान्य लक्षणे, ही सगळी सामान्य लक्षणे काय होणार आहेत, लोकलाईज होणार आहेत. म्हणजे हृदयाच्या ठिकाणी जर अवलंबक कफाच्या ठिकाणी जर प्रकोपित अवस्था निर्माण झाली तर त्या ठिकाणी गौरव येईल, कशामध्ये, हृदयामध्ये, ठीक आहे. त्रिकसंधीच्या ठिकाणी गेलं तर त्याच्यामध्ये स्तब्धता येईल, गात्राच्या ठिकाणी गेलं तर त्याच्यामध्ये स्तब्धता येईल. कारण काय, हे कशाचं लक्षण आहे, आमाचं लक्षण आहे, बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीने आमाचं नेचर आहे त्याच पद्धतीने आहार रसाचं नेचर आहे, आणि ज्या पद्धतीने आहार रसाचं नेचर आहे त्याच पद्धतीने प्रकोपित कफाचं नेचर आहे, बरोबर. म्हणजे क्लेदक कफ सुरुवातीला जो आपला पहिल्या अवस्थेमध्ये आहार पचनाच्या ज्या पद्धतीने प्रकोपित झाला होता त्याच पद्धतीने आम निर्माण झाला, आणि त्याच पद्धतीने काय झालं, बाकीच्या सब कफांमध्ये म्हणजे कफाच्या प्रकारामध्ये पण डिस्टर्बन्स निर्माण झाला. आता हृदयच का, त्रिकसंधीच का, गात्रच का, तर याच्या ठिकाणी कफाचा प्रादुर्भाव जास्त असतो, किंवा हृदयामध्ये अवलंबक कफ आहे त्याची विकृती झाल्यामुळे ही निर्माण लक्षणं निर्माण होऊ शकतात. संधीच्या ठिकाणी जर विकृती निर्माण झाली, श्लेषक कफ डिस्टर्ब झाला, त्याच्यासोबत जर आम आहे तर त्या ठिकाणी स्तब्धता निर्माण होऊ शकते. आता गात्राच्या ठिकाणी सुद्धा कफ आहे, त्या ठिकाणी जर कफाचा प्रकोप झाला तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, स्तब्धता निर्माण होऊ शकते, बरोबर. म्हणजे आपल्या श्लोकामध्ये सांगितलेल्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आल्या, वायुना प्रवृत्त ह्यामु श्लेष्म स्थानम प्रधावती, बरोबर. म्हणजे ज्या ज्या कफाच्या स्थानामध्ये कफाची विकृती होणार आहे, क्लेदक कफाची जशी विकृती होईल तशी त्या त्या ठिकाणी असणाऱ्या कफाची विकृती होणार आहे. त्याच पद्धतीने असा जो आम आहे हा श्रोतसांमध्ये अविच्छंद नानावर्ण अतिपिचल अशा प्रमाणात असा गुणधर्माचा असल्यामुळे विकृती निर्माण होणार आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तो जाईल, त्रिकसंधीच्या ठिकाणी गेला तर त्रिकटंधीच्या ठिकाणी स्तब्धता निर्माण करेल, गात्राच्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी तो स्तब्धता निर्माण करेल. म्हणून शेवटचं पण शेवटची जी लाईन आहे, स्तब्धमच कृते गात्रम आमोतास उच्यते, म्हणजे ही सगळी लक्षणं निर्माण झाली, ही कशाने निर्माण झाली, दोन गोष्टींनी निर्माण झाली,
पहिली गोष्ट कुठली होती, आम होता त्याच्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट कुठली होती, त्याच्यासाठी जो चलत्व निर्माण केलं ते वायूने निर्माण केलं, आणि ते चलत्व वायूचं असल्यामुळे याला आमवात म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे असंही प्राकृत वायूचं काम पण असंच आहे की सगळीकडे वहन करायचं. मग ज्यावेळेस हे वहन करतोय, हे वहन फक्त काय झालं, फास्ट झालं असेल, कारण इथे काय आहे, चलगुण वाढलेला आहे सुरुवातीला. इथे जर बाकीचे गुणधर्म आमाचे डिस्टर्ब, वाताचे डिस्टर्ब असते, तर व्याधी दुसऱ्या पद्धतीकडे गेला असता, बरोबर. इथे अडचण काय आली, ज्या वेळेस आमाची निर्मिती होत राहते त्याच वेळेस काय झालंय, तुमच्याकडे वायूचं चलत्व वाढलेलं आहे, आणि वायूचं चलत्व वाढल्यामुळे ही गोष्ट कशी झाली, फास्ट झाली. म्हणजे आमाची निर्मिती आणि त्याच्यासोबत जर वायूचं चलत्व वाढलं असेल तर प्रक्रिया लवकर लवकर झाली. ज्या ठिकाणी कफाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी ते लक्षणं निर्माण झाली, आणि ह्या सर्व गोष्टीला काय मानायचं, आमवात मानायचं. ही झाली आमाची संप्राप्ती. आता आमाची लक्षणं ज्यावेळेस आपण पाहतो, आमाची लक्षणं पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवतं की आमाची सामान्य लक्षणं जी आहेत ही फक्त आमाशयाच्या संबंधित आहे, आणि ज्या वेळेस आमवात जो प्रवृद्ध अवस्थेमध्ये जातो किंवा क्रॉनिक अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये बाकीची लक्षणं निर्माण होतात, हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. अंगमर्द, अरुची, तृष्णा, आलस्य, गौरव, ज्वर, अपाक, शून्यता, अंगाना, आमवातस्य लक्षणं, ही आमवाताची सामान्य लक्षणं माधव निदानाने सांगितली. आता याच्यामध्ये कुठंही संधीचा उल्लेख नाही आहे, कुठंही बाकीच्या गोष्टींचा उल्लेख नाही आहे. ही सगळी लक्षणं जी आहेत ना, ही जोपर्यंत आमाशयामध्ये किंवा पक्वाशयामध्ये आहे तोपर्यंत ही लक्षणं निर्माण होऊ शकतात. ही कशाची, ही कुठली लक्षणं आहेत, आमवाताची सामान्य लक्षणं आहेत, जी सिमिलर आहेत आमवाताच्या लक्षणासारखी. याच्यामध्ये बाकी कुठलीही विकृती नाही आहे, याच्यामध्ये हृदयाचा उल्लेख नाही आहे, याच्यामध्ये कटिस्थानाचा उल्लेख नाही आहे, याच्यामध्ये गात्राचा उल्लेख नाही आहे, बरोबर. म्हणजे ही लक्षणं कुठली आहेत, ही जी लक्षणं आहेत ही आमवाताची सामान्य लक्षणं, जी सुरुवातीच्या काळामध्ये दिसू शकतात. अंगमर्दो, अरुचिस, तृष्णा, ह्या आलस्यम, गौरवम, ज्वरा, अपाकाहा, शून्यता, अंगानाम, आमवातस्य लक्षणं, बरोबर. आता या लक्षणांपुरता व्याधी जर पाहिला तर हा फक्त आमाशयाच्या संबंधित वाटतो, कारण काय, हे सगळी जी आहेत लक्षणं ही आमाची लक्षणं आहेत. आता ज्यावेळेस आमवात हा प्रवृद्ध अवस्थेमध्ये जातो, प्रवृद्ध याचा अर्थ कसा होतो की तो थोडासा क्रॉनिक झाला, म्हणजे सुरुवातीला आमाची उत्पत्ती झाली आणि तोपर्यंत वायूच्या चलगुणाचा प्रकोप झालेला नाही आहे तोपर्यंत ही लक्षणं निर्माण होऊ शकतात, तोपर्यंत हा व्याधी लवकर साध्य आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर जर समजा वाताचा चलगुणाने प्रकोप झाला आणि त्याच्यानंतर आमाचं ॲब्सॉर्प्शन किंवा आमाचं वहन सर्व शरीरामध्ये होण्यास सुरू झालं की त्याला आपण प्रवृद्ध अवस्था म्हणू शकतो. त्याच्यामध्ये चिकित्सा थोडीशी बदलते. आता प्रवृद्ध अवस्थेमध्ये कुठली कुठली लक्षणं निर्माण होतात हे आपण पाहूया. प्रवृद्ध आमवाताचं लक्षण, आता प्रवृद्ध आमवात म्हणजे काय, जर आमवाताची क्रॉनिसिटी वाढली तर, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये हस्तपाद, शिरो, गुल्फ, त्रिक, जानू, उरी संधिषु, करोती, सरुजम, शोथम, यत्र दोषा प्रपद्यते, ज्या ठिकाणी दोषाचा प्रकोप असेल त्या ठिकाणी सरुजा, शूल आणि शोथ हे दोन लक्षणं निर्माण होणार. त्याच्यामध्ये हस्त, पाद, शिर, गुल्फ, त्रिक, जानू आणि उरु या ठिकाणच्या संधींचा समावेश असू शकतो. आता हा जो शूल आहे याचं नेचर खाली सांगितलं की तो वृश्चिक दंशवत असणार आहे, म्हणजे जो पेन जाणवर आहे त्याची जी सिव्हिरिटी आहे ती जास्त आहे. वृश्चिक दंशवत असं सांगण्याचं कारण असं की विंचू चावल्यानंतर ज्या पद्धतीची वेदना होते त्या पद्धतीची वेदना आमवातामध्ये असू शकते, म्हणून हा शब्द इथे वापरलेला आहे. त्याच्यानंतर जनयत सो अग्निर अबलम, अग्निर अबलम म्हणजे काय, अग्निमांदी निर्माण होणे, त्याच्यामुळेच प्रसेक, अरुची, गौरव, बरोबर, उत्साह, हानी, वैरस्यम, दाह, ही सगळी कशाची लक्षणे, आमाची लक्षणे. त्याच्यानंतर बहुमूत्रता असं एक वेगळं लक्षण सांगितलेलं आहे, हे सुद्धा कशामुळे आहे, आमामुळे आहे. नंतर कुक्षीर, कठीणता, शूलम तथा निद्रा विपर्यम, ही सगळी कशाची लक्षणे, पूर्ण आमाचीच लक्षणे. नंतर त्रुट, छर्दी, भ्रम, मूर्छा, ही सुद्धा आमाचीच लक्षणं आहेत. हृद्ग्रह हे नवीन एक लक्षण आहे. हृद्ग्रह म्हणजे काय, हृदयामध्ये ग्रह निर्माण होणे. आता हे ग्रह हे लक्षण आहे हे सुद्धा आमाचं आहे. इथे काय आहे, अवलंब कफाचं स्थान आहे. अवलंब कफ जो आहे हा क्लेदक कफानी, म्हणजे क्लेदक कफामुळे त्याचं पोषण होत असतं. मग ज्या पद्धतीने क्लेदक कफाची विकृती आहे त्याच पद्धतीने अवलंब कफाची विकृती आहे. याचाच अर्थ काय, तो आमयुक्त झालेला आहे आणि म्हणून हे ग्रह हे लक्षण आहे. विड विबंधता म्हणजे मलावष्टंभ आहे, हे कशामुळे आहे, स्रोतोरोध हे लक्षण
आमामुळे होतं, म्हणून या ठिकाणी विड विबंधता हे लक्षण आहे. जाड्या आंत्रपूजन अनाह, जाड्या म्हणजे शरीरामध्ये जडत्व निर्माण होणे, आंत्रपूजन आणि अनाह ही सगळी लक्षणं कशामुळे आहेत, आमामुळे आहेत. आपल्याला याच्यावरून समजलं काय, ज्यावेळेस आमवात हा सामान्य अवस्थेमध्ये असेल, त्याच्यामध्ये फक्त आमावस्था असेल किंवा त्याच्यामध्ये फक्त आमाची उत्पत्ती असेल, आमाशयापर्यंत व्याधी असेल, तर तिथे सामान्य लक्षणं सांगितलेली सगळी आमाची लक्षणं निर्माण होतात. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये वाताचा प्रकोप एक्सेसिव्ह प्रमाणात होतो आणि वाताचा चलगुण वाढतो, आणि असा चलगुण वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारा सगळा जो आम आहे हा सर्व ठिकाणी पसरला जातो, किंवा कसं होतं तिसऱ्या अवस्थेमध्ये तो ॲब्सॉर्ब केला जातो आणि आहार रसाच्या सोबत तो तिकडे सर्व व्याली सर्व शरीरामध्ये एकत्रित पसरवला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी कफाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे त्या त्या ठिकाणी या व्याधीची लक्षणं निर्माण होऊ शकतात. तर कफाचा प्रादुर्भाव ज्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी का, कारण आम हे जी संज्ञा आहे ही प्रकोपित कफाच्या नंतर येते, म्हणजे त्याचे गुणधर्म सेम आहे, बरोबर. म्हणजे वाताचा प्रकोप झाल्यानंतर वाताच्या आधिक्य असणाऱ्या ठिकाणी ही वेदना का होत नाही, कारण वातामध्ये स्वतःच वृक्षत्व आहे, त्यामुळे तो काय करतो आमाच्या गुणधर्माला थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस कफाच्या स्थानामध्ये हा सगळा आम जातो त्यावेळेस काय होणार आहे, समान आणि समानाची उन्नती, म्हणजे कफाचे गुणधर्म आणि आमाची जी निर्माण झालेली आहेत ह्या सगळ्यांचे गुणधर्म हे थोडेसे समान समान आहेत, त्याच्यामुळे काय होणार आहे त्या ठिकाणी परत कफाची अजून विकृती होणार आहे, कफाचा प्रकोप होणार आहे आणि मग नंतर कफ विकृतीची सगळी लक्षणे निर्माण होणार आहेत तिथेच का, कारण ती कफाची स्थानं आहेत, कफाच्या ज्या ज्या ठिकाणी कफाचं आधिक्य असतं त्या त्या ठिकाणी आमवताची लक्षणं निर्माण होऊ शकतात. आता चिकित्सा पाहताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा परत एकदा विचार करूयास. सोबत पुढे माधवकरांनी सांगताना आमवाताचे काही प्रकार सांगितले, ते आपण पुढे बघूया. इथे आपण आमवाताचे प्रकार असा हेडिंग नाही वापरलं, इथे दोष विशेष असा शब्द वापरलेला आहे, कारण आमवाताचे वातज पित्तज कफ संनिपातज असे प्रकार सांगणं थोडंसं अवघड आहे. तर आमवादामध्ये त्रिदोषच व्याधी आहे तसाही, जर पित्ताचं आधिक्य असेल त्याच्यामध्ये तर दाह आणि राग ही लक्षण निर्माण असू शकतं, वाताचं आधिक्य असेल तर शूल जास्त प्रमाणात असू शकतो, आणि कफाचं आधिक्य जर असेल तर गुरुता आणि कंडुता ही लक्षण निर्माण होऊ शकतं. हे दोष विशेषानुसार सांगितलेलं आहे. ही इन जनरल जे आहे हे असंच आहे की पित्त आधिक्य असेल तर दाह, वात जास्त आधिक्य असेल तर शूल, आणि कफाचं आधिक्य असेल तर कंटू ही लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे प्रकार असे विशेष आमवाताचे सांगितलेले नाही आहेत, वातज पित्तज कफ संनिपातज असे प्रकार नाही आहेत. याच्यामध्ये आपण दोष विशेष म्हणजे ज्या दोषाचं आधिक्य आहे त्या दोषाची लक्षणं निर्माण होऊ शकतात असं आपण एका पद्धतीने म्हणू शकतो. याच्यापुढे आपण आमवाताची संप्राप्ती झाल्यानंतर आमवाताची चिकित्सा पाहणार आहोत. आमवाताची चिकित्सा पाहताना दोन तीन गोष्टी आहेत. आमवाताची चिकित्सा बघताना की आमाची उत्पत्ती कशी झाली ती आपण पाहिलं, तर त्याच्यावरती चिकित्सा कशी करायची, जो संचित आम आहे जो ज्या पद्धतीचा सांगितलेला आहे नाणावरणं अतिपिच्छिल या स्वरूपाचा, त्याला बाहेर कसं काढायचं, आणि त्याच्यानंतर वाताचं चलत्व आणि वातासाठी काही रसायन औषधं कशी द्यायची हे आपण पुढच्या वेळेस पाहूया.